शिवसेना जुन्नरच्या वतीने या शिवजयंतीच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो, थांबतो। धन्यवाद। जय जय महाराष्ट्र। जय गुरुदेव। राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानवर सातत्याने प्रेम करणारे बंधुतुल्य आदरणीय सत्यशील दादा शेरकर साहेब यांना विनंती करतो, आपण यावं आणि या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं। राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान आयोजित असलेला हा शिवजयंती उत्सव आणि या निमित्ताने सातत्याने ज्यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभतं ते नितीनजी बनगुडी पाटील, मंगलासप्पा बांदल, आशाताई, संतोष नाना, माऊली शेठ, राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, खरं तर ज्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात, ते आमचे मित्र आमदार बाबू पाटे, विशेष या निमित्ताने या ठिकाणी मला कौतुक करायचे ते बनगुडे पाटील साहेबांचं। खरं तर गेले कित्येक वर्ष मी या ठिकाणी पाहतोय की सातत्याने या ठिकाणी या उत्तर पुणे जिल्ह्यातला सगळ्यात मोठा शिवजयंती उत्सव सोहळा या निमित्ताने या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी ते येत असतात आणि कौतुक यासाठी करायचंय खरं तर की मी अनेक वक्ते पाहिले आणि वक्त्यातून तयार झालेले नेतेही पाहिले, परंतु कितीही मोठं पद आलं, कितीही वेळा सत्तेत जरी आले तरी पण पाटील साहेब आपल्या या शिवजन्मभूमीतल्या मातीला कधी विसरले नाहीत आणि सातत्याने या शिवजन्मभूमीतल्या या जन्म सोहळ्याला शिवजयंतीला ते या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिले। आज दादाची आठवण आल्याशिवाय राहत नाही। खरं तर दादा आपल्या सगळ्यांचा एक जवळचा सहकारी, नारायणगावमधला कुठलाही कार्यक्रम असू, मित्रांचा वाढदिवस असू, लग्न असू, दादा आवर्जून सगळ्यांच्या पुढे असायचा, बरोबर असायचा आणि आज त्याची उणीव आपल्या सगळ्यांना या ठिकाणी भासत आहे। खरं तर आमदारांनी या ठिकाणी सांगितलं, गेले 5 वर्ष ग्रामपंचायतीमध्ये सातत्याने ते काम करत असताना गेले 10-15 वर्षापासून माझ्याजवळचे त्यांचे संबंध आले आणि एक संघर्षमय संघर्षातून कशा पद्धतीचा कार्य करायला तयार होतो हे खरं तर आमदारांक पाहिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना दिसून येतं। गेले 5 वर्षामध्ये या नारायणगावच्या परिसरातला कायापलट करण्याचं काम त्यांनी या निमित्ताने या ठिकाणी केलं आणि मला असं वाटतं का या सगळ्या कार्यकर्त्यांची आता बाबूबाई इच्छा आहे का नारायणगावच्या पलीकडे जाऊन आपण काहीतरी काम केलं पाहिजे आणि ती कराल आणि असं काही तुम्ही समजू नका, आम्ही सगळेच मंडळी स्टेजवरील तुमच्या बरोबर ना ताई, सगळे मंडळी तुमच्या बरोबर राहू आणि आम्ही काय मित्र असेल तर पक्ष काय कधी बघत नाही, मित्राच्यासाठी आम्ही कायम पुढे असतो, त्याच्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका। या शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात, आपल्या सगळ्यांना या शिवजयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।